नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग आठवा एन एम एम एस विषय मानसिक क्षमता चाचणी प्रकरण पंचवीसावे दिस संबंध स्पेशल एबिलिटी महत्वाचे मुद्दे आता इथं माहिती काय आहे ते बघूयात या प्रश्न प्रकारामध्ये समान आकाराचे ब्लॉक्स दिलेले असतात समान आकाराचे ठोकळे एकमेकांना चिटकवून ठेवलेले असतात जसं इथं फिगरमध्ये दिसते आपल्याला सारख्याच आकाराचे ठोकळे जे आहेत ते एकमेकांना विशिष्ट प्रकारे चिटकवून ठेवलेले आहेत त्यांचीही स्थिती निरनिराळी असू शकते काही ठोकळ्यांवर अक्षरे लिहिलेली असतात अशा प्रकारे लिहिलेले ठोकळे किंवा ठोकळा इतर किती ठोकळ्यांना चिकटलेला असतो हे तुम्ही ओळखायचे असते आता याच्यामध्ये जे ठोकळे आहे ते किती ठोकळ्यांना चिकटलेत हे आपल्याला बघायचं आहे कोणत्याही ठोकळ्याचे संपूर्ण बाजू इतर ठोकळा किंवा ठोकळ्यांना चिकटलेली असेल तरच तिचा विचार करायचा असतो उदाहरणार्थ आता इथं दोन फिगर आहेत कि ठोकळे दिलेले आहेत समान आकाराचे आणि ते एकमेकांना चिटकवलेले आहेत इथे पण फिगर आहे ही एक फिगर आहे सूचना समान घनाकृती ठोकळ्यांची रचना आकृती एक व आकृती दोन मध्ये केलेली आहे ही आकृती एक आणि ही आकृती दोन यावर आधारित खालील प्रत्येक प्रश्नाच्या खाली दिलेल्या चार पर्याय उत्तरापैकी बरोबर उत्तर असणारा पर्याय शोधा आता ही ठोकळ्याची रचना तुम्ही बघितली आपण इथं एक दुसरी फुगर घेऊयात कारण मग ती स्क्रीनवर येणार नाही प्रश्न बघा आता इथे ए घनाच्या किती बाजू इतर घना स्पर्श करतात आता ए घन हा इथे बघा आता याच्या याला सहा बाजू असते तुम्हाला माहित आहे तरी एक दोन तीन इकडची चार आणि इकडची पाच म्हणजे पाच बाजू तर कोणाला स्पर्श करत नाही म्हणजे या बाजूची जी असेल म्हणजे हा डीच्या खालचा जो घन असेल त्याच्याशी काय होईल याची एक बाजू स्पर्श करेल किती बाजू स्पर्श करतील म्हणजे याच्या एक घनाच्या किती बाजू इत इतर घन स्पर्श करतात तर फक्त एक बाजू कारण ही ही खालच्या आणि ह्या साईडला इथं काहीच नाही फक्त हिच्या पाठीमागची जी बाजू असेल ती स्पर्श करत असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन एक बाजू फक्त इतर घनास स्पर्श करते पण प्रश्न दुसरा सी घनाच्या किती बाजू इतर घनांना स्पर्श करतात सी सी कुठं आहे या ठिकाणी आता सी घनाचे कोणते कोणते बाजू स्पर्श करत असेल बघा आता हा सी घनाची या बाजूला म्हणजे बीच्या दिशेनं असलेली बाजू एक स्पर्श करत असेल नंतर ईच्या दिशेनं असलेली एक बाजू स्पर्श करेल आणि हे एफच्या खाली जो असेल पेण्याच्या पॉईंटकडे लक्ष असू द्या एफच्या खाली जो असेल म्हणजे कोपऱ्यातला त्याच्याशीच ती स्पर्श करत असेल म्हणजे इकडं एक ही वरची दोन आणि इकडची तीन म्हणजे सी घनाच्या एकूण किती बाजू स्पर्श करत असतील तर एकूण तीन बाजू स्पर्श करत असतील पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन ई घनाच्या किती बाजू इतर घनांना स्पर्श करतात आता ई घण हा इथे ई घण आहे आता ई घनाच्या कोणत्या बाजू एक दोन तीन चार हे चार बाजू ते इकडे स्पर्श करतच नाही पेण्याच्या कर पॉईंटकडले लक्षात हा ही बाजू ही बाजू ही वरची बाजू आणि कडची बाजू म्हणजेच कोणत्या बाजू राहिल्या फक्त मग एक खालच्या दिशेनं असलेली बाजू आणि या दिशेनं असलेली ती यफच्या खाली जो घण असेल त्याच्याशी स्पर्श करतील म्हणजे ई घनाशी किती बाजू स्पर्श करतात तर ईच्या दोन बाजू इतरांना स्पर्श करतात ईच्या दोन बाजू म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चार एफ घनाच्या किती बाजू इतर घणा स्पर्श करतात एफ, एफ आता एफ हा एफ इथं वरचा आहे आता ही जे फक्त खालची जी बाजू असेल तीच त्याच्या खालच्या घनाशी स्पर्श करत असेल इकडे तर एक दोन तीन चार पाच आणि आण हा खालची फक्त राहिली सहा म्हणजे एकच बाजू स्पर्श करत असेल म्हणजे एफ घनाच्या किती बाजू एक बाजू इतर घनांना स्पर्श करत असेल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पाच ज्याची एकच बाजू इतर घणनांना स्पर्श करते असे घन किती आता आपण पाहिलं त्याची एक बाजू इतर घणनांना स्पर्श करते तर कोणते घन आहेत मग असे किती घण आहेत तर ते कोणते घन आहेत ते बघूयात आपण ए एक दोन तीन चार पाच ए घणाची फक्त एक, एक बाजू स्पर्श करते नंतर बी हा जो बी आहे त्याची इकडची बाजू आणि एच्या पाठीमागची बाजू स्पर्श करते ते दोन घणांना स्पर्श करतात डीचे सुद्धा खालची बाजू आणि इकडची बाजू ईचे सुद्धा आपण पाहिलं आता एफ जो आहे त्याची फक्त काय होते एकच बाजू इतर घणांना स्पर्श करते तर मग किती घण आहेत की ज्याची बाजू एक बाजू फक्त स्पर्श करते तर असे किती घण आहेत दोन घण आहेत की ज्याची एकच बाजू इतर घणांना स्पर्श करते आणि ते कोणते आहेत ए आणि एफ प्रश्न क्रमांक सहा ज्या घनाच्या दोन बाजू इतर घनांना स्पर्श करतात असे घन किती आहे आता दोन बाजू इतर घनांना स्पर्श करतात आता कोणत्या कोणत्या होतील ते बघा ए तर नाही आहे आपण आत्ता पाहिलं आहे तर बी बीची इकडची एक बाजू सीकडची आणि डीच्या खाली जो असेल त्याची एक बाजू म्हणजे बी हा काय होईल दोन घनांच्या बाजूंना स्पर्श कर म्हणजे दोन बाजू स्पर्श होतात इकडची आणि इकडची म्हणजे कोणता आला तो एक बी एक आला नंतर सी सीचं होतंय का सीला कोणतं एक इकडची बाजू बीकडची एक एफ कडची आणि एक वरची इकडची म्हणजे तीन गाणांना स्पर्श करते हे तीन बाजू म्हणजे तीन बाजू स्पर्श करतात नंतर ई ईमध्ये काय होईल एक खालची बाजू सी कडची आणि एफच्या खालची बाजू म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे त्याच्यासुद्धा दोन बाजू स्पर्श करतात ईच्यासुद्धा दोन बाजू स्पर्श करतात इतर गाणांना नंतर डी डीची आता एफच्या खालचा एक बाजू आणि याच्या खाली डीच्या खाली जो असेल डीच्या खालच्या बाजू आणि एक साईडची ह्या दोन बाजू स्पर्श करतात म्हणजे डी एक असेल नंतर एफ एफची एकच बाजू म्हणजे असे किती घण आहेत फक्त तीन घण आहेत की त्याच्या दोन बाजू इतर घणांना स्पर्श करतात तीन घन म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक सात आता हा प्रश्न क्रमांक सात ही आकृती दोनवर आधारित आहे जी घनाचे किती पृष्ठ इतर घनांच्या पृष्ठांना स्पर्श करतात आता जी आता इथं बघूयात इथं हा एक आणि दोन असं वर दिलेलं आहे मग जीचे किती पृष्ठ इतर घनांना स्पर्श करतील तर जीचा इथं पाठिंबाचा जो भाग आहे जो यादच्या खाली असेल जीचा इकडचा जो यादच्या खाली असेल त्याला एक स्पर्श करेल आणि हा जो आहे हा याला स्पर, एक स्पर्श करेल म्हणजे किती बाजूंना जीचे घन स्प हे करतील जी हा इकडचा एक इकडचा याचा पाठीमागचा एक आणि अर्थात वरचा एक एक वरचा म्हणजे एक दोन आणि तीन म्हणजे किती बाजूंना स्पर्श करतात ते तीन पृष्ठांना स्पर्श करतात तीन म्हणजे जी या घणाचे किती पृष्ठ इतर घनांच्या पृष्ठांना स्पर्श करतात तर तीन पृष्ठ जे आहेत एक इकडचा एक इकडचा आणि एक वरचा इतर घणांना स्पर्श करतात प्रश्न क्रमांक आठ यच घनाचे किती पृष्ठ इतर घनांच्या पृष्ठांना स्पर्श करतात तसाच प्रश्न आहे यच आता यचं कोणतं होईल स्पर्श करणारे एक एचचा खालच्या बाजूचा जो असेल तो एक स्पर्श करेल दुसऱ्या पृष्ठाला इकडचा जो पृष्ठ असेल या बाजूचा या बाजूचा हा याला एक स्पर्श करेल आणि याच्या पाठीमागचा जो असेल तो याला एक स्पर्श करेल मग सुद्धा किती होतात तीन पृष्ठ पुष्टा इतर पृष्ठांना स्पर्श करतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन सॉरी पर्याय क्रमांक चार ऑप्शन म्हणजे उत्तर तीन आहे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर असेल की याचे तीन पृष्ठभाग इतर पृष्ठभागांना स्पर्श करतात या प्रकारचे प्रश्न या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतात तसं सोपं आहे फारसं हे अवघड नाही